भारत देश स्वतंत्र होऊन 70 हून अधिक वर्ष पूर्ण झाले असून अजूनही करंबेली, ठाकुरवाडी, खडी ही खालापूर तालुक्यातील काही गावे जी मुख्य सुविधांपासून वंचित आहेत त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आज आमचे प्रतिनिधी संतोष शेवाळे यांनी करंबेली, ठाकुरवाडी, खडी या गावांना भेट दिली. आपण आज आलो आहे खालापूर तालुक्यातील खरिवली पंचायतीतल्या ठाकुरवाडी करंबेली ठाकुरवाडी. तिथे आज पाण्यापासून जे वंचित लोक जे आहेत त्यांना आज आपण भेटलेलो आहोत आणि त्यांच्या वस्तुस्थिती जी आहे ती आज जाणून घेतलेली आपण. गेले अनेक वर्ष ह्या ठाकुरवाडीमध्ये शासनाच्या निरनिराळ्या योजना राबवल्या जातात परंतु त्या फक्त कागदावरतीच, त्याची प्रत्यक्षात कुठलीही कृती केली जात नाही. तो जो पैसा हडप करणारे लोक जे आहेत त्यांच्यावरती योग्य कारवाई व्हावी यासाठी ही महिला आणि इथले ग्रामस्थ तिथे मोर्चा काढत आहेत. करंबेली, ठाकुरवाडी येथे साधारण 400 ते 450 एवढी लोकसंख्या असून देखील गावापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ताच नाही. रोज 4 ते 5 किलोमीटर खाच खलग्यातून पायपीट येथील नागरिकांना मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचण्यासाठी करावी लागते. तसेच पिण्याच्या पाण्याची देखील वानवा असून काही किलोमीटर वरून डोक्यावर पाणी भरावे लागते. अशा अनेक समस्या गावकऱ्यांनी आपल्या प्रतिनिधींसमोर मांडला. माझे गाव खडई. मी शाळेत चिल्टन हायस्कूल चिल्टनमध्ये शिकायचे. इयत्ता 5वी ते 10वीपासून आमच्या गावाला रस्ता कसा येते तुम्ही तरी बघितलंच असेल. एवढ्या त्रास करून सुद्धा मी पावसाळ्यात जायची आणि आमच्या गावाला पाणी सुद्धा नाही आहे. इथं पाणी नाही त्यामुळे गावातल्या महिलांना खूप त्रास होतो आणि आम्हाला सुद्धा शाळेत जायला खूप त्रास व्हायचा. पण आमच्या गावाकडे कोणीच लक्ष द्यायला तयार नाही. सगळी मतदान आले की सगळं असंच अमानुष दाखवतात, हे देऊ ते देऊ आणि काहीच देत नाही कोणी आम्हाला. अपंग बाया असतात त्यांना पण हंडा घेऊन पाण्यावर जायला लागतो. खड्डे खड्ड्यातून या लागतात. लहान मुलं असतात त्यांना पण कडीवर घेऊन पाण्यावर जायला लागतो. एक एक हंडा आणायला लागतो पाणी. जन्माच्या पिढीला पाणीच नाही आणि आम्ही पाण्यासाठी कुठून तरी आणून कुठून आणून काय करू आम्ही ते जीवाला. आम्हाला हंडाभर पाणी नाही कुठं भेटत. सामाजिक कार्यकर्ते अंकुश माडे आणि ग्रामस्थांनी अनेकदा शासन दरबारी पत्रव्यवहार करून देखील रस्त्या संदर्भात कोणतेही ठोस उत्तर प्रशासनाकडून आजपर्यंत देण्यात आले नाही, त्यामुळे प्रांत कार्यालयावर आंदोलन नेण्याचा इशारा महिला व ग्रामस्थांनी दिला आहे. मी नारायण राजू वीर, करंबेळे ग्रामस्थ, करंबेळे ठाकुरवाडी ग्रामस्थ. ग्रामपंचायत मधून जे नळ पाणी पुरवठा योजनेसाठी 2,48,592 रुपये खर्च केले होते, ती बोरिंग कुठे आहे? आज जी बोरिंग मारले ते आम्ही आमच्या ग्रामस्थाच्या पैशातून मारले. आज आम्हाला खूप पाण्यासाठी खूप अडचणी, खूप समोर पाण्याच्या टंचाईसाठी खूप समोर जावं लागतं. तरी शासनाने जी ग्रामपंचायतीतर्फे जी बोरिंग मारले ते आम्हाला 2 दिवसात दाखवून द्यावी आणि आता आम्ही सरकारवरती चोरीचा आरोप लावू आणि 2 दिवसात आम्ही ग्रामपंचायतीवरती मोर्चा लावू. आवाज टीव्हीसाठी संतोष शेवाळे, रायगड.